गुड इवनिंग ऑल ऑफ यू। वेलकम। गुड इवनिंग। शुरू है। गुड इवनिंग। गुड इवनिंग सर। गुड इवनिंग सर। गुड इवनिंग सर। आज आपण जो घटक पाहणार आहोत ऍडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर बिनहच्चाची बेरीज बिनहच्चाची बेरीज त्यासाठी गेल्या वर्षीची जी हच्चाची बेरीज नाही गेल्या वर्षीची हच्चाची बेरीज झालेली होती तिचा सराव आणि त्याबरोबरच ह्या वर्षी दोन अंकी बेरजेचा सराव त्यामध्येही बिनहच्चाची बेरीज हे प्रकरण आपल्याला आहे आणि बिनहच्चाच्या दोन अंकी बेरजेचा सराव तो आज आपण करणार आहोत। तर पाहूया आपण ऍडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर म्हणजे बेरीज बिनहच्चाची याचं रिव्हिजन आपण घेतोय। उजळणी पाहतोय। एक अंकी संख्यांची बेरीज ऍडिशन ऑफ सिंगल डिजिट नंबर्स खूप सोपी बेरीज तुम्हाला सरावासाठी इथे दिलेला आहे। 4+2 आता 4+2 4+2 मध्ये 4 युनिट्स आहेत 2 पण युनिट्स आहेत। या बाजूला युनिट्सचा कॉलम केलेला आहे युनिट्स इथं वस्तू आणण्यासाठी हा कॉलम केलेला आहे। 4 युनिट्स + 2 युनिट्स टोटल किती झाले तर 6 युनिट्स 1 2 3 4 आपण 4 च्या पुढे 2 मोजली 4च्या नंतर 5 6 6 युनिट्स देर आर 4 युनिट्स वी राइट देम इन द युनिट प्लेस टू आर ऑल्सो युनिट्स वी राइट देम टू इन द युनिट प्लेस ऑन ऍडिंग देम वी गेट 6 युनिट्स सो वी राइट 6 इन द युनिट प्लेस म्हणजे काय केलं आपण एककच दिलेत आपल्याला 4 एकक + 2 एकक 4 एककासाठी 4 काड्या घेतलेल्या आहेत आणि 2 एककासाठी 2 काड्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळे एकक मोजले म्हणजे 4 एकक आहेत म्हणून ते एककाच्या घरात लिहिले 4 2 सुद्धा एकक आहेत म्हणून ते सुद्धा आपण लिहिले 2 एककाच्याच घरात। आता 4 एकक आणि 2 एकक या दोन्ही मिळून एकक किती झाले त्यांची बेरीज केली मिळवले 4च्या पुढे 2 मोजले 4 झाल्यानंतर 5 6 6 एकक बेरीज करून 6 मिळतात तेही आपण एककाच्याच घरात लिहिणार आहोत कारण ते 6 सुद्धा 1च आहे। 9 पर्यंतची जी उत्तरं येतात ती एक अंकी संख्येत उत्तर आल्यानंतर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत उत्तर आलं की ते एककाची बेरीज केल्यानंतर ते आहे त्याच घरात राहतात। पण इथं जर 10 उत्तर आलं तर इथं 10 लिहायचं नसतं आपण 0 लिहितो आणि 1 हातच्या म्हणून पुढच्या घरात लिहितो ते आपण पुढच्या प्रकरणात शिकणार आहोत। आज आपण बिन हातच्याचीच बेरीज शिकतोय म्हणजे 9 उत्तर 9 एकक पर्यंत जे उत्तर येणार आहे त्याची बेरीज ते पाहतोय आपण। त्यामुळं खूप सोपी अगदी पहिलीच्या वर्गात 1 अंकी बेरीज आपण शिकलेलो आहे त्या 1 अंकी बेरजेचा सराव तेही बिन हातच्याच्या बेरजेचा सराव या प्रकरणात दिलेला आहे। आता पुढे जातोय आपण इथं तुम्हाला सर्वांना मी अनम्यूट करणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा
आता 5 + 3 5 + 3 = 5 + 3 = 5 उत्तर काय होईल सर्वांनी हे लिहायचं सुद्धा आहे तुमच्या वही मध्ये लिहित जायचं आपल्याला. आता आपण पुढचं गणित पाहूया. हा 4 + 4 आता हे 4 + 4 दोन्ही युनिट्स आहेत त्यामुळे आपल्याला युनिट्स लिहायचे आहेत. जसं 4 + 4 म्हणजे 4 च्या पुढे फॉरवर्ड आपल्याला काउंटिंग करायचे. 4 झाल्यावर 5 6 7 8 4 + 4 = 8 इथ 4 + 4 म्हणजे 4 च्या पुढे आपल्याला 4 मोजायचे. 4 झाल्यानंतर 5 6 7 8 4 आणि 4 झाले 8 नंतर पुढचं गणित पाहूया. 3 + 6 आता इथे 6 मोठा आहे. 6 च्या पुढे 3 मोजलं तरी तेच उत्तर येतं. 3 च्या पुढे 6 मोजलं तरी तेवढंच उत्तर येतं. त्यामुळे 6 च्या पुढे 3 काउंट करायचं. 6 झाल्यावर
सेवन एट नाइन उत्तर आल नाइन इत तीन अधिक सहा ये सहा चा पुढे तीन मध्ये चे सहा झाले आहे सात आठ नऊ नऊ अशा पद्धतीने तुम्हाला ही गणित सोडवायचे पुढे 3 प्लस 6 3 प्लस 6 जे 6 च्या पुढे 3 मोजायचे 6 झाले 7 8 9 3 3 अधिक 6 6 च्या पुढे 3 मधले 6 झाले 7 8 9 उत्तर आले 9 अपन एक अंकी बेरीज आहे त्याचा सराव पहिला एक अंकी बेरीज एक अंकी बेरजेच्या शिवाय आता दोन अंकी बेरीज जी आहे ऍडिशन ऑफ टू डिजिट नंबर्स आता टू डिजिट नंबर्स मध्ये 23 प्लस 12 मग 20 मध्ये काय आहे तर 2 टेन्स आहेत आणि 3 युनिट्स आहेत 12 मध्ये 1 टेन आहे आणि 2 युनिट्स आहेत अशा पद्धतीने 2 टेन्स 3 म्हणजे असं लिहिलं ते 10 च्या घरात 2 आणि युनिटच्या घरात 3 12 कसं लिहिले 1 10 2 युनिट्स आणि युनिटचं घर वेगळं टेन्सचं घर वेगळं युनिट युनिटचं काउंटिंग केलं त्यावेळेला पहा इथं असं बाजूला आले 2 टेन्स 3 युनिट्स 1 10 2 युनिट्स 3 युनिट्स प्लस 2 युनिट्स 3 च्या पुढे 2 युनिट्स काउंट केलं 3 आणि 2 5 युनिट्स झाले आणि 2 युनिट्स प्लस 1 युनिट 2 युनिट्स आणि 1 युनिट झाले 3 युनिट्स म्हणजे हे 2 आणि 1 3 झाले आणि युनिट्स युनिट्सचं काउंटिंग केल्यानंतर आपले 5 झाले पहिल्यांदा नेहमी युनिट्सचं काउंटिंग करा आणि नंतर टेन्सचं काउंटिंग करा अशी सवय लावा म्हणजे युनिट्स पहिल्यांदा नंतर टेन्स जसं 23 अधिक 12 बरोबर किती असं विचारले 23 म्हणजे काय आहे तर 20 3 23 20 3 23 म्हणजे 2 दशक 3 एकक 23 आणि 12 म्हणजे काय 1 दशक 2 एकक 12 10 2 12 मग हे 2 दशक आणि 3 एकक 1 दशक आणि 2 एकक हे लिहिताना सुद्धा अक्षरात असं लिहिले 2 दशक 3 एकक अधिक 1 दशक 2 एकक मग एकक एककांच्या आधी बेरीज केली 3 एकक आणि 2 एकक मिळून झाले 5 एकक आणि 2 दशक आणि 1 दशक 2 आणि 1 3 दशक झाले 3 दशक आणि हे 5 एकक म्हणजे 35 झाले अशा पद्धतीने एककाची पहिल्यांदा बेरीज आणि नंतर दशकांची बेरीज पहिल्यांदा एकक मोजायचे लिहायचे परत दशक मोजायचे आणि लिहायचे अशा पद्धतीने आपल्याला मोजून लिहायला आलं पाहिजे एकक पहिल्यांदा नंतर दशक अशा पद्धतीने जायचं आहे आपल्याला Twenty-five.
24 प्लस बरोबर सांगितलं बघा 24 अधिक 12 असं लक्षात घ्या 24 लिहिताना कस लिहिता 2.4 12 पण नाही आहे 13 आहे 24 प्लस 1 2 आहे आणि हे 4 आहे म्हणजे 24 झाले प्लस 1 आहे आणि हे 3 आहे म्हणजे काय आहे 24 प्लस 13 4 प्लस 3 किती झाले युनिट युनिट चा काउंटिंग करायचं 4 प्लस 3 13 13 13 झाले की आता 13 अरे यांची किती येते 7 युनिट आणि 8 2 आणि 1 2 आणि 1 किती टेन्स झाले मग चार आणि तीन किती झाले 4 आणि 3 आणि 2.1 दशक आणि 1 दशक बघा अशा पद्धतीने सोडवता आलं पाहिजे तिकडं आम्ही असं लेक्चर खाल्ल्या चला याचं आन्सर काय पेपरला आमच्या आणि याच काय होईल सांगा
अरे पहिल्यांदा या दोघांची बेरीज करायची, चार आणि तीन, चार आणि तीन किती झाले? चार मोजले, चार लगाव, पाच सहा सात, सात आणि हे दोन आहे मोजायचं टीचर असते थोडं पाठवते चाळीस, वेरी गुड. पाच एकच झाले आणि इथं एक आणि एक आहे, एक आणि एक पंचवीस, पंचवीस प्लस टू सेवन आणि वन टेन आणि वन टेन टू टेन झाले ट्वेंटी सेवन. पाच कपडे दोन मोजले, पाच आणि दोन किती झाले? पाच आणि दोन सत्तावीस. पहिल्यांदा फोर युनिट आणि फाईव्ह युनिट म्हणजे नाईन युनिट झाले. हे टू टेन चार आणि पाच किती होतात? चार आणि पाच किती होतात?
चार आणि पाच चार आणि पाच मोजकी पुढे चार आणि पाच पाचच्या पुढे चार मधले पाच झाले सहा सात आठ नऊ नऊ दोन दशक नऊ एकक म्हणजे एकोणतीस प्लस चपलो आणि सिक्स चपलो तिथं सहाच्या पुढे तीन मोजले सहाच्या पुढे सहाच्या पुढे तीन मोजले हा बरोबर सहा आणि तीन नऊ आणि तीन एकोणचाळीस चला हे सांगा पाहू आणि दोन सेवन आणि टू सात आणि दोन किती होतात सातच्या पुढे दोन मधले सात झाला आठ एकोणचाळीस व्हेरी गुड मराठी अंग तयार आहे असं दिसतंय मला तीस आहे ग फक्त मराठीच आहे पाच आणि एक किती पाच आणि पाचच्या पुढे टू मो काउंट केले पाच झाले सहा सात सेवन झाल्या एट नाईन किती झाले
चार दश
अरे फोर युनिट्स आणि फोर युनिट या दोन युनिट्स किती झाले चार आणि चार आठ चार आणि एक वन टू थ्री फोर फाइव सांगितलं का नाही की बघून सांगितलं की आता मी वन प्लस फोर फोर आणि वन झाले फाईव्ह आणि सिक्स प्लस टू सिक्स टेन आणि टू टेन एट टेन झाले एक आणि चार एक आणि चार किती आणि दोन किती झाले लक्षात घ्या पुढे लगेच